पहला पंत लगे सामना स्टार्ट कर गया। दोन फलंदाज पाहतो मैदानाच्या आत मध्ये, विठ्ठल आणि गणेश दोन्ही बंधू पाहतो मैदानाच्या आत मध्ये सालोक संघाकडून। पहिले षटक पिवनचे षटक, सागर गोलंदाजी मार्क वरती पाहतो सावली संघाकडून। पहिल्या दिवसाला खूप विलंब आपण पाहतोय, त्याचे लगेच सामना स्टार्ट करा। पहिला षटक डावकरी हाताचा फलंदाज पाहतो स्ट्राइकिंग एंड वरती, विठ्ठल या फलंदाजाला पाहतोय। पहिला चेंडू पेश करत असताना सागर गोलंदाज तयार, पहिला चेंडू फेकण्यास गोलंदाज तयार झालाय। पंचांच्या डाव्या साईड न गोलंदाजी करताना पाहतोय सागर या गोलंदाजाला। गोलंदाज तैयार सागर, या दरम्यान पहिला पहिला चेंडू, पंच सांगतात हा बॉल वाइड। अरे या दरम्यान आडव्या बॅटनं त्या दिशेला सतरक्षक आहे, धावताना पाहतोय चेंडू फरार सीमा रिषा फार आलेला हा कणकणी दणदणीत चौकार। पहिला चेंडू पहिला तर रावेष्टीच्या बाहेरून फेकला होता, त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती आलेला हा चौकार। चार धावेने धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचले पाच। पाच धावा धाव फलकावर स्वतःचा आनंद संघाचा, पाच या धावसंख्येने मात्र खातं ओपन केलं गेलंय। पाच धावा धाव फलकावरती पाहतोय, पहिले षटक मार्गस्थ सागर गोलंदाजी मार्क वरती पाहतोय। या दरम्यान पाहिलं तर पुन्हा एकदा स्वेर चेंडू खराब गोलंदाजी होताना पाहतोय सागर या गोलंदाजाकडून। उजव्या इष्टीच्या बाहेरून जाणारा हा बॉल पंचांनी मात्र स्वेर घोषित केलाय। एक अभांतर धाव, एक धावेने मात्र धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचले सहा। सहा धावा धाव फलकावरती पाहतोय, पहिले षटक मार्गस्थ असताना सागर गोलंदाजी मार्क वरती, तर गोलंदाज तयार। शॉर्ट आर्म पुलला पुल करायचा होता या बॉलला, फटका फसला, दरम्यान पाहिला गेला अकुटपाचा बॉल, सरळ जाऊन इष्टीरक्षकाच्या हातात विसावला। निर्धाव चेंडूची फेक झाले, असे चेंडू फेकावे लागते सागर या गोलंदाजाला जर का पहिल्या षटकात कमी धावा रोखण्याचा विक्रम असेल सागर या गोलंदाजाचा। तर गोलंदाज तयार, अकुटपाचा बॉल, पुन्हा एकदा निर्धाव, सूर्य गोलंदाजी पाहतोय। निर्धाव चेंडूचे फेक झाले, सूर्य गोलंदाजी पाहतोय सागर या गोलंदाजाकडून। पर गोलंदाज तयार, या दरम्यान त्रिफला उद्ध्वस्त दांडी गोल फलंदाज बाद बागतो पवेलियन। पहिला आजरा असेल सालोक संघाला विठ्ठलच्या स्वरूपात। डगआउट मध्ये परतावा लागेल विठ्ठल या फलंदाजाला। पहिला आजरा असेल सालोक संघाला विठ्ठलच्या स्वरूपात। लगेच जायचे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। चार षटकांचे सामने राहतील, सर्व संघांना विनंती। नवीन फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना अरुण, अरुण या फलंदाजाला पाहतोय। सहा धावा धाव फलकावरती पाहतोय, पहिले षटक मार्गस्थ असताना। सहा धावा धाव फलकावरती, गोलंदाज तयार, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये,
अरुण अरुण आले आले पहिल्या चेंडूवर हल्ला बोल करण्याचा प्रयत्न होता। जेलखाली सतरक्षक तुतू मेमे च्या स्वरूपात पाहायला मिळाला। जेल जमिनीला दान झाली अरुण सारख्या मातब्बर फलंदाजाची। पाहिलं गेलं तर दोन धावा सहज रीतीने पूर्ण, रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल। दरम्यान पाहिलं गेलं दोन धावा सहज रीतीने पूर्ण, दोन धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचले आठ। आठ धावा फलकावरती गोलंदाज तयार सागर। आखूट टप्प्याचा बॉल त्या दिशेला सतरक्षक आहे। एकदा पूर्ण चेंडू उचलणार फेकणार, दुसऱ्या धावीचा प्रयत्न देखील सक्सेसफुल झालाय। दोन धावा सहज रीतीने पूर्ण, पाहिलं गेलं तर दोन धावीने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचले दहा। दहा धावा फलकावरती। सावली संघाचा बारावी प्रतिनिधी पाहिलं गेलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा दहा। दहा धावा धाव फलकावरती, एक फलंदाज बाद झालाय विठ्ठल। तर वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती नरेश या गोलंदाजाला। चला म्हणजे लगेच सामना स्टार्ट करा, खूप विलंब झालाय पहिल्या दिवसातील। तर वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी पाहतोय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नरेश या गोलंदाजाला। पण तर लगेच सामना स्टार्ट करा। तर दीपक कारले यांचं इथं आगमन झालंय। एकच धाव पाहिलं गेलं पहिला चेंडू आकुट टप्प्याचा होता, सरळ जाऊन शरीरावरती आदळला। एक लेग बायच्या स्वरूपात धाव मिळाले। एक धावीने धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचले अकरा। अकरा धावा धाव फलकावरती नरेश गोलंदाजी मार्क वरती। पहिला चेंडू पाहिला गेला तर एक धाव खर्च केली नरेश या गोलंदाजाना। गोलंदाज तयार झालाय नरेश, सामोरा फलंदाज अरुण। या दरम्यान पाहिलं तर उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा बॉल पंचांनी मात्र स्वेअर घोषित केलाय। एक अवांतर धाव, एक धावीने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचले बारा। या दरम्यान मोठा फटका, सतरक्षक आहे त्या दिशेला, जेल पर्यंत पोहोचला नाही। दरम्यान पाहिलं गेलं खराब सतरक्षण होताना पाहतोय दिम्मी विकेट रिजन मध्ये। पाहिलं गेलं तीन धावा, तीन धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचले पंधरा। या दरम्यान पाहिलं तर मोठा फटका त्या दिशेला सतरक्षक। या दरम्यान मोठा फटका सतरक्षक आहे त्या दिशेला। पाहिलं गेलं तर आलेला हा चौकार मारला
दरम्यान पाहिलं गेलं चौकार चौकारच्या साईने मात्र धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचले या दरम्यान शॉर्ट ऑन पोल होता, निर्धाव चोरीची फेक झाली, या दरम्यान पाहिलं गेलं चौकार खाल्ल्यानंतर दुसरा बॉल डॉट गेलाय नरेश या गोलंदाजांना। या दरम्यान विल्टॉस बॉल स्ट्रेट ऑन द ग्राउंड फटका, चेंडूखाली सतरक्षक, चेंडू फरार, आलेला हा चौकार। तर चौकारच्या साईने मात्र धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचली 20 धावा धावपलकावर, दोन षटकाच्या समाप्तीनंतर सालोक संघाची आता इकडे पण चौकार गेल ना। सव्वीस धावा धाव फलकावरती पाहतोय आपण सालुक संघाची। अरे नाही सव्वीस धावा दोन षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धाव फलकावरती सालुक संघाची, पंच लगेच सामना स्टार्ट करा। वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरे षटक घेऊन येतोय, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पाहतोय मंगेश। मंगेश पाहतोय गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज तयार झालाय तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेकण्यास, पहिला चेंडू आखूट टप्प्याचा होता, त्या दिशेला सतरक्षक आहे। पहिले गेले एकच धाव, डीप पॉइंट रिजन मध्ये बॉलला मात्र ट्रॅव्हल केलं होता, एकच धाव, एक धावेने धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचलो। सत्तावीस धावा धाव फलकावर, आकुट टप्प्याचा बॉल सापट मारण्याची होती या फटक्यावरती, जेल टिपली जाते, जेल बाद फलंदाज बाद झाला या गणेश, गणेशच्या पारीचा अंत, बॅक टू द पवेलियन। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना पाहतोय विजय या फलंदाजाला। चला पंच लगेच सामना स्टार्ट करा, नवीन फलंदाज विजयच्या स्वरूपात पाहतोय मंगेश, याला मात्र सफलता मिळाली। पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवर एकदा आल्यानंतर दुसऱ्या बॉल वरती फलंदाजाला बाद केलं मंगेश या गोलंदाजाने। मंगेशला कदाचित कमी धावेपर्यंत रोखणं गरजेचं असेल। 27 धावा धाव फलकावरती पाहतोय आपण, तिसरे षटक मार्गस्थ असताना मंगेश गोलंदाजी मार्क वरती, या दरम्यान पंचांनी नो बॉल घोषित केलाय, नो बॉल, पिरियड ची संधी असेल विजया फलंदाजाला।
नो बॉल आपल्याला पाहायला मिळालाय मंगेशच्या स्वरूपात। विजयाला मात्र मोठी संधी प्रेरची संधी असेल, या संधीचं सोनं करणं गरजेचं असेल। या दरम्यान पाहिलं तर रनामध्ये तर गोलंदाज तयार मंगेश, अकूट टप्प्याचा बॉल, निर्धाव चेंडूची फेक झाली। पाहिलं गेलं तर फलंदाजाला वाटला हा बॉल स्वीर जाणार, पण सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातात विसावला। निर्धाव चेंडूची फेक झाली। अठ्ठावीस धावा। या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरला। विजय सारखे एक मत्तबर फलंदाजाचा निर्धाव चेंडूची फेक झाले मंगेश या गोलंदाजाकडून। सूर्य गोलंदाज होताना पाहतोय मंगेश या गोलंदाजाकडून। अत्तावीस धावा फलकावरती गोलंदाज तयार मंगेश, समोर फलंदाज विजय पाहतोय। स्ट्राइकिंग एंड वर विजय, नो स्ट्राइकिंग एंड वर अरुण। अकूट टप्प्याचा बॉल हलक्या हाताने गली पॉइंट रिझन मधून बॉल मात्र ट्रॅव्हल केलंय, चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषा पलीकडे। आलेला हा चौकार, चौकारच्या सहाय्याने धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचली। हॅलो हॅलो, बत्तीस धावा धावपलकावरती पाहतोय। तिसरं षटक मार्गस्थ असताना बत्तीस धावा धावपलकावरती शेवटचा बॉल शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील। मंगेश गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज तयार, समोर फलंदाज विजय। या दरम्यान पुन्हा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र सतरक्षक पाहतो त्या दिशेला, झेल टिपले जाते। फलंदाज बाद विजयच्या बारीचा अंत, तिसरा धक्का असेल लोकसंघाला विजयच्या स्वरूपात। तर जायचे लगेच नवीन फलंदाज मैदानात। षटक क्रमांक तिसरा संपुष्टात आलाय, तीन षटकाच्या समाप्तीनंतर बत्तीस धावा धावपलकावरती पाहतोय सालोक संघाचे। पाहिलं गेलं मंगेशन फक्त आणि फक्त सहा धावा खर्च केल्या संघासाठी। तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना पाहतोय सागर। तर वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचं षटक, चौथं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज महेश। महेश या गोलंदाजाला पाहतोय। शेवटचं षटक हाणामारीचा षटक असेल, या षटकात तब्बल 15 ते 20 धावा येणं गरजेचं असेल सालोक संघाला। महेश याला पाहतोय शेवटचं षटक। तर गोलंदाज तयार झालाय पहिला चेंडू फेकण्यास, गोलंदाज सज्ज महेश। पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आता लोमोन स्लॅन्ड मध्ये बॉल आदळला। दरम्यान पाहिलं गेलं एकच धाव, पहिल्या चेंडूवर खर्च केले एक धाव महेश या गोलंदाजांना। एक धावेने धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचले 33। 33 धावा धावपलकावरती पाहतोय सालोक संघाचे। आता मात्र स्ट्राइकिंग एंड वरती पाहतोय सागर या फलंदाजाला। दोन्ही बंदू पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सागर आणि अरुण।
या दरम्यान पहिल्या धावत सुरेख फटका कवर ड्राइव त्या दिशेला सतरक्षक आहे। एकदा पूर्ण दुसऱ्या धावीचा प्रयत्न दरम्यान पाहिलं गेलं, रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल। दोन धावा सहज रीतीने पूर्ण, फेकी मात्र खराब पाहतोय। दोन धावीने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचले 35। 35 धावा धावलकावरती पाहतोय। शेवटच्या षटक मार्गस्थ असताना महेश गोलंदाजी मार्क वरती पाहतोय। पहिल्या चेंड वर एक धाव खर्च केली, त्यानंतर दुसरा बॉल फेकला, ताबड मात्र दोन धाबा, दोन धाबीने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचले 35। या दरम्यान इष्टी रक्षण खराब होताना पाहतोय। डावे इष्टीच्या बाहेरून जाणारा बॉल पंचांनी मात्र स्वर घोषित केलाय, 1+1 अशा प्रकारे हा दोन धाबा, दोन धाबीने धावसंख्येत भर, 37 धाबा धावफलका वरती पाहतोय। खराब गोलंदाजी होताना पाहतोय महेश या गोलंदाजाकडून। या दरम्यान मोठा फटका स्टेट ऑन द ग्राउंड फटका चेंडूखाली सतरक्षक येईपर्यंत। एकदा पूर्ण दुसऱ्या धावीचा प्रयत्न दरम्यान सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल सागर आणि अरुण या दोन फलंदाजामध्ये। पाहिलं गेलं दोन धावीने धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचले 39 धावा धावफलका वरती पाहतोय। या दरम्यान लोवर फुल टॉस होता, डाव्या इष्टीच्या बाहेरून जाणारा बॉल पंचांनी मात्र स्वर घोषित केलाय, 51 धाव, एक धावीने धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचले 41 धावा धावफलका वरती पाहतोय, सॉरी 40। चाळीस धावा धावफलका वरती पाहतोय। गोलंदाज महेश याच्याकडून खराब गोलंदाजी होताना पाहतोय, तर गोलंदाज तयार महेश, सामोरा फलंदाज अरुण पाहतोय। अकुट टप्प्याचा बॉल होता, सरळ जाऊन इष्टीरक्षकाचे आदेश विसरला, निर्धाव चेंडूची फेक झाली। तर या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग नाही, सुपर ओव्हर खेळवली जाईल। जर का सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर। या दरम्यान डायरेक्ट हिट केली, फलंदाज बाद झालाय सागरच्या पारीजंत। षटक क्रमांक 4 संपुष्टात आलाय, 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय 40। 4 फलंदाज बाद झाले सलोक संघाचे, 40 धावा, 41 धावीचे गरज असेल विजयासाठी। चाळीस धावेची गरज असेल विजयासाठी ते देखील सावळी संघाला। चला आपण सालोक संघ प्लेइंग 11 घेऊन लगेच मैदानात रवाना व्हायचे। येणारे 24 चेंडू, 41 धावेची गरज विजयासाठी। हॅलो हॅलो हॅलो, हॅलो हॅलो, येणारे 24 चेंडू, 41 धावेची गरज विजयासाठी सावली संघाला।
केटीसी लाइव टाक डायरेक्ट केटीसी लाइव टाक चला लगे सत्यरक्षण साधन घ्यायचे सालक संघ सालोक संघ आपण लगे सत्यरक्षण साधन घ्यायचे सावली संघाचे दोन फलंदाज लगे जायचे मैदानाच्या आत मध्ये दोन फलंदाज पाहतो मैदानाच्या आत मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पाहतोय विजया गोलंदाजाला सालोक संघाकडून पहिले षटक पिवनचे षटक हाताळण्यासाठी पाहतोय स्ट्राइकिंग गेट वरती पाहतोय नरेश फलंदाजाला नो स्ट्राइकिंग गेट वरती सागर दोन फलंदाज सावली संघाचे मैदानाच्या आत मध्ये पाहतोय एकीकडे सावली तेथे विपक्षात सालोक या दोन संघा दरम्यान सामना पाहतोय अर्ध्या सत्राच्या समाप्तीनंतर सालोक संघाने 40 धावा टोकल्या 41 धावेचं लक्ष्य मात्र ते देखील असेल सावली संघासमोर गोलंदाज तयार विजय पहिला चेंडू फेकण्यास गोलंदाज सज्ज पहिलाच बॉल आखूट टप्प्याचा होता हुक करण्याचा प्रयत्न होता निर्धाव चेंडूची फेक झाली पहिला चेंडू निर्धाव फेकलाय विजय गोलंदाजाना पहिलाच बॉल पहिला गेला तर भन्नाट वेगानं फेकला होता विजया गोलंदाजाना निर्धाव चेंडूची फेक झाले गोलंदाज तयार दुसरा बॉल फेकण्यास सज्ज झालाय पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न गली पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय दरम्यान पहिले गेले एक धाव तर डीएन पवार कुठे असतील तर यायचे समालोचन कक्षाकडे एकच धाव स्वतः आणि संघाचा एक धावीने मात्र खाता ओपन केलं गेलं एक धाव धाव फलकावरती पाहतोय सावली संघाचे आता मात्र स्ट्राइकिंग गेन वरती पाहतोय सागर दोन बॉल खालच्या खाली त्यानं पहिलं कशा प्रकारे हातलतोय या दरम्यान आडव्या बॅटनं फटका सत्ररक्षक राहुल चेंडू उचलणार फेकणार एक धाव अकुटप्पाचा बॉल निर्धाव चेंडूची फेक झाली सूर्य गोलंदाजी होताना पाहतोय विजय गोलंदाजाकडून जकडून ठेवलंय बांधून ठेवलंय दोन्ही फलंदाजाला नरेश आणि सागर या दोन फलंदाजाला कुठलेही मोठे फटके मारू देत नाही विजय गोलंदाज गोलंदाज तयार झालाय विजय समोरा फलंदाज नरेश पाहतोय अकुट टप्प्याचा बॉल आडव्या बॅटनं अक्रॉस द लाईन फटका सत्ररक्षक आहे तिने उचलणार फेकणार दरम्यान पहिला एकच धाव एक धावेने मात्र धावसंख्येत भर धावसंख्येत जाऊन पोहोचले तीन धावा धाव फलकावरती पहिला सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तीन धावा धाव फलकावरती पाहतोय पहिला षटक मार्गस्थ असताना सावली संघाचे
या दरम्यान नो चेंडू, पंचांनी मात्र नो बॉल घोषित केलाय। खराब गोलंदाजी होताना पाहतोय। 1+1 अशा प्रकारे दोन धाबे ना धाव संख्येत भर, धाव संख्येत जाऊन पोहोचले 5 धावा धाव फलकावरती। पहिलं षटक मार्गस्थ असताना खराब गोलंदाजी होताना पाहतोय विजया गोलंदाजाकडून। पाहिलं गेलं तर काही चेंडू शिल्लक असतील पहिल्या षटकातील। आलेला हा नो बॉल, त्याच्या नंतरच्या बॉल वरती ब्रेड असेल। शेवटचा बॉल शिल्लक, ब्रेड ची संधी नरेश या फलंदाजाला। तर गोलंदाज तयार, ब्रेड ची संधी। अकुट टप्प्याचा बॉल, मोठा फटका डीप मिड विकेट कडे। शतरक्षक आहे एकदा पूर्ण, खराब शतरक्षण होताना पाहतोय। दोन धावा सहज रीतीने पूर्ण, रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल। पाहिलं गेलं दोन धावेने धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचले। सात धावा धाव फलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। सावले संघाचे सात धावा धाव फलकावरती पाहतोय। पहिलं षटक संपुष्टात आलं, एक षटकाच्या समाप्तीनंतर सात धावा धाव फलकावर। चला पंच लगेच सामना स्टार्ट करा। वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी पाहतोय सागर या गोलंदाजाला। दुसरे षटक फेकण्यासाठी पाहतोय सागर गोलंदाज। सागर तो सागर असं समीकरण पाहतोय। स्ट्रायकिंग एंड वरती सागर, नो स्ट्रायकिंग एंड वरती नरेश, हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सावले संघाकडून। पहिलाच बॉल फुल टॉस होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला होता। दरम्यान बॅटच्या तो इंदूला बॉल लागला आणि एकच धाव। एकच धाव, एक धावीने धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचले। 8 धावा धाव फलकावरती। एक दोन धाबेने मात्र काही घडणार नाही, षटकार चौकार येणं गरजेचं असेल सावले संघाला। पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला होता आणि बॉल जाऊन डायरेक्ट स्टंप वरती आदळला। दांडी गोल झाले फलंदाज बाद, त्रिफला उद्ध्वस्त केल्या दांडी गोल फलंदाज बाद। विकेट टपदन सावले संघाला पहिला हादरा असेल नरेशच्या स्वरूपात। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय प्रकाश। चला स्पीड अप करा, चला लगेच शतरक्षण साधून घ्यायचे। कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेतली जाणार नाही, लगेच पंच लगेच सामना स्टार्ट करा। प्रकाश पाहतो आपण नवीन फलंदाज, यानंतर सामना असेल। पल्लादरी संघाचा संघनायक, डोनेवाडी संघाचा संघनायक, दोन्ही संघाचे संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी यायचे समालोचन कक्षाकडे। चला बोलूया सामन्याकडे। चालू असणारा सामना पाहतोय, एकीकडे सावले त्याच्या विपक्षात सालोक या दोन संघादरम्यान सामना।
दावेष्टीच्या बाहेरून जाणारा बॉल स्वर घोषित केलाय। या दरम्यान मोठा फटका सतरक्षक आहे त्या दिशेला, पंकज झेल टिपले फलंदाज बाद। प्रकाश चाबारीचा अंत हलक्या हाताने हा फटका देखील त्याने खेचला होता। जर काही ताकद लावली असती तर कदाचित षटकार गेला असता, पण पॉवर रेंज कमी, दरम्यान फलंदाज बाद झालाय। नऊ धावा फलकावरती पाहतोय सावली संघाची काही नाजूक अवस्था। दुसरं षटक मार्गस्थ असताना नऊ धावा फलकावरती, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले पावली, मात्र माघारी परतावा लागेल प्रकाश या फलंदाजाला। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, मंगेशला पाहतो आपण स्ट्रायकिंग एंड वरती। या दरम्यान लोवर फुल टॉस बॉल होता, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, एकच धाव पैकी सुरेख पाहिली आपण। एक धावीने धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचली दहा धावा फलकावरती। पहिलं षटक मार्गस्थ, सॉरी दुसरं षटक मार्गस्थ असताना दहा धावा फलकावरती। आता मात्र सागरला पाहतो स्ट्रायकिंग एंडवर, फुल टॉस बॉल होता, आडव्या बॅटनं लॉंग ऑफ रिजन मध्ये सतरक्षक तेवढ्याच ताकदीनं धावेचे दोन धावा घेताना धावतीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय। हॅलो, तर काय दुखापत झाली का? दोन्ही संघाला विनंती असेल की रिव्ह्यू एकच असेल, तो देखील बीमर साठी, बीमर साठी रिव्ह्यू असेल, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची। नवीन फलंदाज पाहतो मैदानाच्या आतमध्ये, महेश या फलंदाजाला। काही नाजूक अवस्था पाहतोय या सावले संघाची, फलकावरती धावा पाहिल्या तर अकरा धावा फलकावरती। गोलंदाज तयार झालाय सागर, सागराच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी। आकुट टप्प्याचा बॉल होता, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्न असफल झालाय, निर्धाव चेंडूची फेक झाली, पाहिलं गेलं कोणताही चेंडू मार दिला नाही सागर या फलंदाजाला। निर्धाव चेंडूची फेक झाली, षटक क्रमांक दुसरा संपुष्टात आलाय। दोन षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा अकरा। अकरा धावा फलकावर दोन षटकाच्या समाप्तीनंतर। चला पलसदरी संघाचा संघड एक, दोनेवाडी संघाचा संघड एक, आपण लगेच यायचे समोरच्या कक्षाकडे नाणेफेक करण्यासाठी। तर करणला पाहतोय तिसरं षटक, करणच्या माध्यमातून पहिला चेंडू फेकला होता, पहिल्या चेंडूवर झेल टिपले, यष्टीरक्षक तितक्या दूरवर न धावत आला आणि झेल टिपले फलंदाज बाद। पाहिलं गेलं करण गोलंदाजी मार्क वरती, पहिला चेंडू फेकला करण या गोलंदाजाना, पहिल्या चेंडूवर करण याने फलंदाजाला परतावा लागेल महेश सारख्या फलंदाजाला। तर फलंदाज बाद झालाय महेश, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना पाहतोय दिनेश।
कारण गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद केला, दुसरा चेंडू कशा प्रकारे हाताळणार, दरम्यान झेल टिपले, झेल खाली सतरक्षक, झेल जमिनीला दान झाले, खराब सतरक्षण होताना पाहतोय, चेंडू फरार आला, हा खणखणीत दणदणीत चौकार। दिनेश ने पहिला चेंडू पेश केला, पहिल्या चेंडूवर आलेला हा चौकार, दिनेशच्या माध्यमातून चौकारच्या सहाय्याने धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचले। पंद्रह धावा धापलका वरती पाहतोय, तिसरा षटक मार्गस्थ असताना या दरम्यान आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र अशफल ठरला, निर्धाव चेंडूची फेक झाले, तिरकी फिरकी गोलंदाजी पाहतोय करण याच्या माध्यमातून, एक डावखुरी हाताचा गोलंदाज पाहतोय करण, निर्धाव चेंडूची फेक झाली, गोलंदाज तयार, मोठा पदका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट केलंय फलंदाज दिनेश या फलंदाजाला, निर्धाव चेंडूची सांगता, बॅक टू बॅक आलेला दुसरा बॉल निर्धाव। या दरम्यान त्रिफला उद्ध्वस्त केलं दांडी गोल फलंदाज बाद, दिनेशच्या परिपंत पंच बॉल किती, पाच, नवीन फलंदाज मैदानाच्या आत मध्ये पाहतोय संदीप, पंधरा पंधरा धावा धावपलकावरती पाहतोय सावली संघाचे, या दरम्यान आडव्या बॅटना लॉंग ऑफ रिझन मध्ये झेल मात्र जमिनीवर दान झाले, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी खराब पाहतोय अरुण याच्या माध्यमातून, दोन धावा सहजरित्या पूर्ण, षटक क्रमांक तिसरा संपुष्टात आलाय, तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा सतरा, सॉरी सतरा धावा धावपलकावरती पाहतोय तीन षटकाच्या समाप्तीनंतर, येणारे सहा चेंडू विजयासाठी, तेवीस धावेची गरज, सॉरी चोवीस, सहा चेंडू चोवीस धावा, चोवीस धावा सहा चेंडू, वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचं षटक, चौथं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विठ्ठल, विठ्ठल गोलंदाज तयार झालाय पहिला चेंडू फेकण्यास, गोलंदाज सज्ज, पहिला चेंडू फुल टॉस आडव्या बॅटने केला, लॉंग ऑफ रिझन मध्ये सतरक्षक आहे अरुण, चेंडू उचलणार फेकणार, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न देखील सक्सेस झालाय, दोन धाबा सहजरीतीने पूर्ण, रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल, दोन धाबेने धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचले एकोणीस, येणारे पाच चेंडू आणि विजयासाठी बावीस धावेची गरज, सुपर ओव्हर साठी एकवीस, पाच चेंडू बावीस धावा, तर गोलंदाज तयार झालाय विठ्ठल, सामरा फलंदाज सागर अजूनही क्रीज मध्ये उपस्थित पाहतोय, अकुट टप्प्याचा बॉल, मोठा पडका सतरक्षक आहे, जे डिप्ले फलंदाज बाद, सागरच्या बारीचा अंत, दोनेवाडी संघाचा संघड आहे, कोण गेलं रे,
नवीन फलंदाज मैदानाच्या आत मध्ये विकास पाहतोय, जरा कॅमेरा फिरवायचा इकडे, सहा फलंदाज बाद झाले। पलदरी संघाने टॉस जिंकून प्रथमता आपला निर्णय काय तो कळवायचे। पलदरी संघ एकच धाव वलिया सामनेकडे, एक धावीने धाव संख्येत भर धाव संख्येत जाऊन पोहोचले, 20 धावा धाव फलकावरती, एक तर्फे सामना झुकला तो देखील सालोक संघाकडे। गोलंदाजी मार्क वरती आतापर्यंत 50 गोलंदाजी होताना पाहतोय। या दरम्यान मोठा फटका, सदरक्षक आहे त्या दिशेला, लॉंग ऑफ रिजन मध्ये झेल मात्र सोडली जाते, झेल जमिनीवर जाण झाले। दोन धावीनं धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचले 22। सत्ररक्षण स्वीकारलंय फलंदाजी संघानं, फलंदाजीसाठी आमंत्रित केले डोरेवाडी संघाला। लोबर फुल टॉस, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस त्या दिशेला सत्ररक्षक आहे। आपण पाहतोय राहुलच्या माध्यमातून शेवटचा एक बॉल शिल्लक असेल कदाचित शेवटच्या षटकातला। या दरम्यान जेल पर्यंत सत्ररक्षक पोहोचणार नाही, जेल जमिनीवर जाण झाले। धावचेच्या स्वरूपात फलंदाज बाद, सालोक संघाने हा सामना जिंकलाय, दोन्ही संघाचे अभिनंदन। याच्यानंतर सामना असेल पलदरी विपक्षात डोनेवाडी, पलदरी संघाने टॉस जिंकलाय, प्रथमता सत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते देखील डोनेवाडी संघाला। तर डीएन दादा पवार यांचं इथं हार्दिक अभिनंदन, आपण यायचे समालोचन कक्षामध्ये।